बरोबर ना मॅडम, फरमाईशी पण घ्यायला लागलं, नवीन नवीन गाणं सांगतात ते लोक घ्यायला. अरे काय फरमाईश आली आहे, मेरे मन की गंगा पण आहे. गंगा पुढच्या. अच्छा तन्वी ओवर टू यू, चालू करा गाणं. स्टार्ट केलं. स्टार्ट पहिलं दिसतंय. Thank you.
आणि मेहनत असलं की असं संगीत बाहेर येतं. आशाताई जर ऐकलं असतं ना तर आशाताई बोलले असते शाबास क्या गाया है. अरे पण तुम्ही लोक एवढी शांत काय आहात, लाईक्स पण कमी झाले थोडे, कमेंट्स पण कमी होत आहेत. अरे लक्षात घ्या, सुरांना साथ लाभते ती तालाची, सुरांना साथ लाभते ती तालांची, आणि निवेदकाला साथ लाभते, साथ असते ती आपल्यासारख्या चोखंदळ रसिक प्रेक्षकांच्या टाळ्यांची. पण इथं टाळ्या हा शब्द लागू होत नाही, इथं लाईक्स आणि कमेंट्स. तुम्ही जेवढे लाईक्स, जेवढे लाईक्स आम्हाला द्याल, जेवढे कमेंट्स आम्हाला द्याल, तेवढा आमचा हौसला वाढत जाईल आणि आम्ही याच्याही पेक्षा उत्स्फूर्ततेने, याच्याही पेक्षा सुंदर सुंदर गाणी, सुंदर सुंदर प्रकारे नृत्याविष्काराने आपल्या समोर घेऊन येऊ. याच्या पुढचं गाणं, चित्रपट निर्माते राज कपूर यांनी संगम साठी अभिनेत्री वैजयंती मालाला साईन करण्यासाठी अभिनेता राजेंद्र सिंग, राजेंद्र कुमार यांच्याशी मैत्री केली. 1964 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला हॉलिवूडच्या क्लासिक गोल विथ द विंडने प्रेरित केले होते. प्रेम त्रिकोणातील या कथेत सुंदर म्हणजे कोण, राज कपूर, आणि गोपाळ म्हणजे राजेंद्र कुमार हे दोन चांगले मित्र आहेत, ज्याला वैजयंती मालाने साकारलेल्या त्याच राधाच्या प्रेमात पडले. प्रत्यक्षात 3 तास 58 मिनिटांच्या सुपरहिट मोशन पिक्चरमुळे राज कपूर आणि राजेंद्र कुमार आजीवन मित्र बनले. राज कपूरने जेव्हा वैजयंती मालाचे नाव संगम साठी कुमारना सुचवले तेव्हा ते म्हणाले, राजजी ती एक मोठी स्टार आहे, एक सुंदर आणि प्रतिभावान अभिनेत्री आहे आणि एक मस्त नर्तक आहे, पण मी तिला राधा म्हणून पाहत नाही. परंतु राज कपूर मधील चित्रपट निर्मात्याला खात्री पटली, मला वाटते ती एक परिपूर्ण होईल, असे कपूरने आवर्जून सांगितले. अशा प्रकारे वैजयंती माला चित्रपटात सामील झाल्या आणि हा चित्रपट एवढा हिट झाला की तो तेलुगू कन्नडमध्ये पण बनला. वैजयंती मालांना या चित्रपटासाठी बेस्ट अभिनेत्री पुरस्कार पण मिळाला. मीना कुमारी, वहिदा रेहमान, मधुबाला या सर्व अभिनेत्री सौंदर्याचा जणू खजिनाच होता. यांच्या सौंदर्यासाठी एक शेर झालाच पाहिजे. काटकर मॅडम तुमच्यासाठी पण हा एक शेर आहे. तुम्ही पण मधुबाला म्हणजे मधुगंधा, मीना कुमारी यांच्याच याच्यामध्ये बोलता. जरा ठहरो तो नजर भर के देखो, जरा ठहरो तो नजर भर के देखो, जमीन पे चांद कहाँ रोज रोज उतरता है, जमीन पे चांद कहाँ रोज रोज उतरता है. मुकेश जी यांच्या आवाजातील, शंकर जयकिशन यांचे संगीत असलेले बोल राधा बोल संगम होगा की नाही हे सुपरहिट गीत ऐकूया. मुकेशजींच्या आवाजाचा वारसा लाभलेल्या आमचे हेमंतजी यांच्या आवाजात. चला तर Yeah.
कितनी सदिया बीत गई हाय तुझे समझाने में मेरे जैसा नीरज वाला है कोई और जमाने में दिल का बढ़ता बोझ कभी कम होगा के नहीं बोलना था बोल सन होगा के नहीं अरे बोलना था बोल सन होगा के नहीं मेरे मन की गंगा और तेरे मन की जमुना का बोलना था बोल सन होगा के नहीं स्वभावाने पण तेवढेच गोड येतात त्यांना आपण कितीही त्रास दिला ते त्रास म्हणत नाहीत ते त्यांना संधी म्हणून ते समजतात आणि प्रत्येकाला ट्रेन करतात रात्रीच्या 12 पण आपण त्यांना फोन करा ते फोन उचलतील आपल्या क्वेरीज काय असतील आपले काही प्रॉब्लेम असतील ते सॉल्व्ह करतील गाण्याविषयीचे जीवन मृत्यू हा 1970 चा एक गुन्हेगारी थरार चित्रपट होता हा चित्रपट मुंबईत मॅटिनीला सलग 100 आठवडे चालला धर्मेंद्रजींनी झी टीव्ही वरती सारेगमप शो मध्ये एक या गाण्याविषयीचा किस्सा सांगितला एक आठवण त्यांनी सांगितली आहे की या गाण्याचे शूटिंग वेगवेगळ्या ठिकाणी झाले होते आणि एक शूट पवई तलावामध्ये झाले होते त्यात ते आणि राखी एका बोट मध्ये बसून बोटिंग करत असताना त्यांना दुरून एक खडक दिसला आणि जसजशी त्या खडकाजवळ ती बोट गेली तेव्हा त्यांच्या लक्षात आले की तो खडक नसून ती एक मगर आहे हे लाईव्ह आहे त्यांना प्रत्यक्षात ते दिसलं होतं
ते दोघेही खूप घाबरले होते पण दोघांनी न घाबरता एक डोळा मगरीवर ठेवून हे शूटिंग पूर्ण केले. तेव्हा ऐकूया जीवन मृत्यू या चित्रपटातील लक्ष्मीकांत प्यारेलालजींनी संगीत दिलेले, मोहम्मद रफी आणि लताजींनी गायलेले सुपर डुपर हिट गाणं जेल में सितारों का आंगन होगा. हे गीत आमचे गायक मंगेश जी आणि तद्वी यांच्या सुमधुर आवाजात. तुम्ही टाळ्या देतच राहा, लाईक्स देतच राहा. आम्ही आजच्या गाण्याचं कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं आहे की सगळी रोमॅन्टिक सॉंग्स आम्ही घेऊन आलो तुमच्यासाठी, म्हणजे तुम्ही घरी बसून गाण्याचा आस्वाद घेऊ शकता. Bye.
आणि काही ना काहीतरी व्यसन असत. तसं आमच्या मंगेशजींना पण गाण्याचं व्यसन आहे. म्हणजे एक दिवस जात नाही. आमचा संगीत कट्ट्याचा ग्रुप आहे, संगीत त्याच्यामध्ये बरेच लोक आपापले गाणी टाकतात. एक दिवस असं जात नाही की यांची दोन गाणी त्या ग्रुप मध्ये आली नाहीत. तर ते त्यांनी जे आता गाणं गायलं ना, झिल मिल सितारो का आंगन होगा आणि प्रेमजेम बरसता सावन होगा, तर त्यांनी काय लक्षात ठेवून गायलं माहिती आहे? झिल मिल सितारो का आंगन होगा, म्युझिक से बरसता सावन होगा. अशा हे डोक्यात ठेवून त्यांनी हे गाणं गायलं असेल. आणि त्यांची गाणी सुपर डुपर हिटच असतात. म्हणजे आम्हाला मोहम्मद रफीला आठवायची गरजच नाहीये. मंगेश समोर दिसले म्हणजे मोहम्मद रफी साहेब आले. आता मराठी बोळ्या मातीमध्ये मराठी गाणं झालं नाही असं शक्यच नाहीये. मराठी गाणं तर पाहिजेच, मराठी गाणी जास्त पाहिजेत. पण आजकाल कसं, आपण मुंबई ही कॉस्मोपॉलिटिशियन सिटी आहे, त्यामुळे आपल्याला प्रत्येक गाणं घेणं गरजेचं आहे. त्यामुळं आपल्या मराठी लोकांसाठी मराठी गाणं अतिशय सुंदर गाणं. म्हणजे कसं, साफा साफा ही बी म्हणजेच नारायण मुरलीधर गुप्ते यांची सुप्रसिद्ध कविता. आचार्य अत्रे यांनी तर ही कविता म्हणजे प्रेमाचे नितांत सुंदर सूक्त आहे असे उद्गार काढले आहे. तर या कवितेत सुंदर चाली गुंफायला हवे ही लता दिदींची कल्पना होती. म्हणून त्यांनी पहिल्यांदा ती खळे काकांकडे सांगितली, नंतर यशवंत विभागाकडे सांगितली. पण या दोघांनी जेव्हा ही कविता चालीत बांधताना आली, तेव्हा वसंत पवारांनी ही 12 कडवे असलेली कविता त्यातील निवडक 6 कडवे घेतली आणि एक अजरामर पिढ्यानपिढ्या गाजणाऱ्या गीताचा जन्म झाला. चाफा बोले ना चाफा चाले ना आपल्या समोर पेश करत आहेत सिनियर. आणि अजून लक्षपूर्वक ऐकत राहा पाहिजे प्रत्येक शब्द. परिपक्व गोड गळ्यातून मीराताई यांच्या आवाजातून. Thank you.
असंच बाहेर येत नाही. तुम्हाला मगाशी बोलल्याप्रमाणे लता मंगेशकर जी त्या एवढ्या सुंदर गातात त्या अशाच नाही का, म्हणजे त्यांना दैवी देणगी आहे. आपण हे नाही म्हणत की बाबा त्यांचा आवाज हा गॉड गिफ्टेड आहे, पण त्यांच्याही लाईफ मध्ये खूप मेंटर्स होते, बऱ्याच लोकांनी त्यांच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट. अनिल विश्वासजींनी लता मंगेशकरजींचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होता श्वासाचा. तर अनिल विश्वासजी त्यांना सांगायचे, तुम्ही जेव्हा गाणं गा त्यांना माईकचं खूप लांब उभं करायचे, कारण त्यांना श्वासाचा प्रॉब्लेम होता. तर ते सांगायचे जेव्हा जेव्हा उंच गाणं असेल, उंच याच्या पट्टीतलं गाणं असेल, त्यावेळेस तू साईडला तोंड करून श्वास घे. पण लता मंगेशकरजींनी पहिल्या पण सुरुवातीला तसं केलं, पण हळूहळू त्यांनी अशा पद्धतीने श्वास घ्यायला सुरुवात केली की कोणाला कळेच ना की त्या कसं काय श्वास घेतात. आणि दुसरे मेंटर मध्ये त्यांचे हैदर, मला त्यांचं नाव आठवत नाही, तर त्यांनी त्यांना गाणं कसं म्हणायचं, जगवायचं गाणं, जगायचं कसं हे शिकवलं. म्हणजे पहिल्यांदा गाणं तू लिही, परत तू ते वाच, आणि त्याच्यानंतर गाणं म्हणायला घे. त्याच्यामुळे त्यांचे जे उर्दूचे शब्द वगैरे आहेत किंवा हिंदीचे शब्द आहेत, मराठीतले शब्द आहेत किंवा संस्कृत शब्दोच्चार आहेत, ते एकदम क्लिअर आहेत. दिलीप कुमारनी त्याला जास्त समजावून गुलजार साहेब परत म्हणतात, गले न पड जाए सतरंगी भीग न जाए बादल में, गले न पड जाए सतरंगी भीग न जाए बादल में, सावन से बचकर जीते हैं बारिश आने से पहले, बारिश से बचने की तैयारी है, बारिश से बचने की तैयारी है. धर्मेंद्र आणि मुमताजांचा लोफर 1973 चा चित्रपट. मोहम्मद रफी यांची पवित्र आणि सौम्य आवाजातील गाणी आणि देशभक्तीवर गीतांसाठी ते अजरामर झाले आहेत. त्यांच्यासोबत त्यांनी अनेक रोमॅन्टिक गीत, कव्वाली, गझल आणि भजनं पण गायलेली आहेत, जी श्रोत्यांच्या मुखावर आजवर आहेत. चित्रपटातील अभिनेत्या समरस होऊन त्यांचा आवाज जणू त्याच कलावंताचा वाटायचा. म्हणजे एवढं ते तल्लीन होऊन गायचे. आणि जेव्हा म्हणजे मोहम्मद रफी जर सिंगर असते तर कुणालाही काही प्रॅक्टिस करायची गरज नव्हती, फक्त लिपसिंग करा, गाणं पाठ करा आणि लिपसिंग करा. त्यांच्या नावे 6 फिल्मफेअर अवॉर्ड्स आहेत आणि 1 राष्ट्रीय पुरस्कार पण आहे. 1967 मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मश्री पण दिला होता. 1959 पासून त्यांच्या चित्रपट सृष्टीचा सफर खऱ्या अर्थाने सुरू झाला. 1948 रोजी प्रथम स्वतंत्रता दिवसानिमित्त त्यांना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एक मेडल पण दिलं होतं. ऐकूया लक्ष्मीकांत पॅरेलालजींनी संगीत दिलेले, रफीजींनी गायलेले लोफर या चित्रपटातील एक प्रेम गीत आमच्या रफीजी सारखाच आवाज असलेल्या श्री मंगेशजी यांच्याकडून. आज मौसम बेईमान है बडा, आज बाहेर पण मौसम बेईमान आहे आणि हे पण मौसम बेईमान करून टाकणार आहेच याची आम्हाला खात्री आहे. तूफान है आज मौसम, हो आज
आज मौसम
जर हे परफॉर्मन्स बघत असतील, अहो नृत्याने जर हा परफॉर्मन्स बघितला असता तर बोलले काय बोलले असते, मारलास मित्रा, तोडलास, काय चाबूक परफॉर्मन्स दिलास. आणि आम्ही असंच बोलत नाही आहोत, हे आमचे काहीच कलाकार तुमच्या समोर घेऊन आलोय, तर आम्ही महिन्यातून दोन वेळेस असे एक से बढकर एक गायक तुमच्या समोर पेश करणार आहोत, तेव्हा ही संधी कोणीही सोडायची नाही. 1973 चा यादव की बारा हा चित्रपट, त्याचे गीतकार होते मजरूह सुलतानपुरी. आपण मजरूह सुलतानपुरी विषयी थोडी माहिती घेऊया. मजरूह सुलतानपुरी भारतीय चित्रपट सृष्टीत गीतकार म्हणून एक उत्तुंग व्यक्तिमत्व. त्यांनी लिहिलेल्या सिने गीतांसाठी आजही भारतीयांनी आपल्या मनात जिव्हाळ्याचा एक कप्पा कायम करून ठेवलाय. के एल सहगल यांच्यापासून आमिर खान पर्यंतच्या कलाकारांसोबत काम करणारे हे एकमेव गीतकार आहेत. फिल्मी दुनियेत येण्यासाठी त्यांच्या मित्रांनी त्यांना नाव सुचवलं मजरूह. मजरूह म्हणजे उर्दू मध्ये घायाळ. या घायाळ कवीच्या लेखणीतून जे जे शब्द निघाले त्या शब्दांनी जनमानसाला खऱ्या अर्थाने घायाळच केलं. सिनेमासाठी त्यांनी एकापेक्षा एक सरस गीते लिहिली. सुमारे 50 वर्ष भारतीय चित्रपट सृष्टीला त्यांनी गीत लेखनातून आशय प्राप्त करून दिला. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना दादासाहेब फाळके जीवन गौरव पुरस्काराने पण सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराने सन्मानित होणारे हे पहिले गीतकार होते. यावेळी प्रतिक्रिया देताना त्यांनी नमूद केलंय की या पुरस्कारावर खरा अधिकार माझा नाही, खरा अधिकार आहे शैलेंद्रजींचा. बघा पुरस्कार केवढा, माणूस केवढा, आणि त्या माणसाचं मोठेपण केवढं हे म्हणतात. यांना म्हणायचं हणाचे कलाकार, म्हणजे हक्क माझा नाहीये, म्हणजे माझ्यापेक्षा पण कोणीतरी चांगला आहे हे दाखवणारा फक्त एक कलाकारच बोलू शकतो. दिल की धडकन और मेरी सदा है तू, दिल की धडकन और मेरी सदा है तू, मेरी पहली और आखरी वफा है तू, चाहा है तुझे चाहत से भी बढ़कर, मेरी चाहत और चाहत की इंतहा है तू. चला तर मग, गीतकार मजरूह सुलतानपुरी यांनी लिहिलेले, आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेले, नीतू सिंग वरती चित्रित केलेले यादव की बारात या चित्रपटातील आशाजी आणि किशोरजी यांनी गायलेले हे गीत आपल्या समोर घेऊन येत आहेत आमचे आजचे गायक हेमंतजी आणि तन्वीजी. लेकर हम दीवाना दिल. तुम्हाला माहिती आहे या चित्रपटामध्ये एक बाल कलाकाराने काम केलं, त्याचं नाव काय सांगा? आमिर खान. बरोबर ओळखलेला आहे, तुम्हाला पुरस्कार मिळत आहे, पहिला पुरस्कार. Shoot, 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 shoot
अरे क्या गाया है आपने, आप दोनों ने भी है? लगता है आप क्लासिकली ट्रेंड हो और वो जो परप पॉप जो गाया है आपने वो तो एकदम सही गाया है। वो तन्वी लगाए बोल रहे थे आज आज से 15-20 साल के बाद तन्वी छोटी छोटी शब्दों में बोलते हैं अपने आप को, आप एक प्लेबैक सिंगर बना हुआ पाएंगे। तन्वी साठी पण जोरदार टाळ्या आणि हेमंत जी तर आहे ना आमचे, हे तर वर्सेटाइल सिंगर आहे। ज्यांच्या नावावर तिकीट बारीवर हाऊसफुलचे बोर्ड लागत होते, ज्यांच्या नावावर तिकीट बारीवर हाऊसफुलचे बोर्ड लागत असत त्यांच्या प्रवेशालीच टाळ्यांच्या कडकडात नाट्यग्रह दणाणून जात होती, असे मराठी रंगभूमीचे पहिले सुपरस्टार नटश्रेष्ठ डॉक्टर काशीनाथ घाणेकर। मराठी रंगभूमी आणि चित्रपट सृष्टीमध्ये डॉक्टर काशीनाथ घाणेकर यांचे अतुलनीय योगदान आहे। त्यांनी मराठी व्यावसायिक रंगभूमीला वैभवाचे दिवस आणले, अनेक तरुण अभिनेत्यांसाठी ते प्रेरणादायी ठरले। प्रभावशाली संवाद फेक, जरब बसणारे डोळे आणि विशिष्ट पद्धतीने बोलण्याची त्यांची शैली अद्वितीय होती। सर्वांनाच माहिती आहे की हिंदी चित्रपट सृष्टीचे पहिले सुपरस्टार म्हणजे काका, म्हणजेच राजेश खन्ना, ज्यांनी आराधनानंतर 15 सुपरहिट सिल्वर जुबली गोल्डन जुबली चित्रपट हिंदी चित्रपट सृष्टीला दिले। पण तुम्हाला हे माहित आहे का की ह्यांच्या अगोदरही हे सुपरस्टार पद आमच्या डॉक्टरांनी म्हणजेच काशीनाथ घाणेकर यांनी घेतले होते। शिवाजी मंदिरला जेव्हा नाटकांचे बोर्ड लागायचे तेव्हा त्या बोर्डाच्या शेवटी आणि काशीनाथ घाणेकर असं लिहिलेलं असलं की तिकीट बारीवर प्रेक्षकांचा महापूर लोटायचा। नाटकात त्यांच्या एंट्रीला प्रचंड शिट्ट्या टाळ्याने थिएटर गजबजून जायचे, एवढी प्रचंड लोकप्रियता त्यावेळी कोणत्याही नटाला काय राजेश खन्नाला पण लाभली नव्हती। लागोपाठ सगळ्या नाटकाचे शो 0 मिनिटात हाऊसफुल व्हायचे। अश्रूंची झाली फुले, गारबीचा बापू, अंधार माझा सोबती या नाटकात तर काशीनाथ घाणेकर खिडकीतून रंगमंचावर खरीखुरी उडी मारायचे आणि त्या क्षणाला अख्खं थिएटर पब्लिक डोक्यावर घ्यायचं। माझ्या मते सर्वात पहिला सुपरस्टार म्हणजे डॉक्टर काशीनाथ घाणेकरच, दुसरा कोणीही नाही। त्यांच्या निवडक चित्रपटांपैकी एक हा खेळ सावल्यांचा, भयकथा आणि संगीतासाठी खूप गाजलेला, तेव्हा ऐकूया डॉक्टर अमर चित्रित केलेले रात्रीस खेळ चाले, हे महेंद्र कपूर यांनी गायलेले, सुधीर मोघे यांनी संगीतबद्ध केलेले गीत, आपल्या सर्वांचे लाडके हेमंतजी वायाळ यांच्या आवाजातून दिग्दर्शक होते वसंत जोगळेकर। Bunu da bir kere
सगळे हाडामासांचे कलाकार आहेत, संगीतमय हाडामासांचे कलाकार आमच्याकडे आहेत. आपल्या मधाळ आवाजाने गेली अनेक दशके रसिकांचे मनोरंजन करणाऱ्या श्रेष्ठ गायिका अशा ताई या एकदा किशोर कुमार यांची आठवण काढून भावूक झाल्या होत्या. या दोघांनीही आपली पार्श्वगायनाची कारकीर्द एकत्रच सुरू केली आणि ध्वनिमुद्रिकांनी या दोघांचेही आवाज चांगले नसल्याचे कारण देत फेटाळून लावल्यामुळे त्यांना गायनापासून काही काळ वंचितच राहावं लागले होते. तेव्हापासून या दोघांमध्ये चांगली घट्ट मैत्री झाली.
आणि नंतर त्यांनी अनेक अजरामर गाणी या चित्रपट सृष्टीला आपल्या सर्वांना दिली. यावेळी आशाताईंनी इनामिना डिका या गाण्याच्या ध्वनी मुद्रणाच्या वेळी किशोर कुमार यांच्या विचित्र आणि विनोदी वागण्यामुळे आपल्याला सारखे कसे हसू फुटत होते हे थोडक्यात सांगितले आहे. किशोर कुमार अधूनमधून गाताना विचित्र हरकती करत असे. कधी ते चक्क अडवे पडून गाणे म्हणेल. आशाताई सांगतात, किशोर कुमार हे एकमेवा द्वितीय व्यक्तिमत्व होतं. त्यांनी आपल्या अप्रतिम आवाजात गायलेल्या गाण्यांनी रसिकांचे कान तृप्त केले. तसेच आपल्या भोवती वावरणाऱ्या माणसांच्या चेहऱ्यावर नेहमीच हास्य फुलवले. ओ ढूंढता रहा दरबदर खनकते सिक्को मे खुशी के पल. ओ ढूंढता रहा दरबदर खनकते सिक्को के खुशी में. खुद को हंसता पाया उन्हीं गलियों में जब उसके थमे कदम. खुद को हंसता पाया उन्हीं गलियों में जब उसके थमे कदम. चला तर मग या जोडीनेच गायलेले जवानी दिवाणी चित्रपटातील आर डी बर्मन यांचं संगीत असलेले रणधीर कपूर आणि जया भादुरी यांच्यावर चित्रित केलेले जाने जा ढूंढता फिर रहा हे अजरामर गीत आमच्या संगीत कट्ट्याचे गायक हेमंतजी आणि तन्वीजी यांच्या आवाजामध्ये. आपल्या सगळ्यांसाठी एक शेर आहे, जीवन कसं जगायचं. म्हणजे आपण नेहमी एकदम डोक्यावर कपाळावरती 12 आठे असतात. नेहमी आपण सगळ्यांना सांगतो की आम्हाला खूप टेन्शन आहे. पण टेन्शन घेऊन टेन्शन वाढतं. त्यामुळे जे आहे ते समोर जे आहे आपल्या समोर त्यातच आनंद माना आणि त्यातून काय आनंद घेता येईल त्या आनंद घ्या. जो लम्हे साथ है उन्हें जी भर के जी लेना. जो लम्हे साथ है उन्हें जी भर के जी लेना. कमबख्त ए जिंदगी भरोसे के काबिल नहीं है. कमबख्त ए जिंदगी भरोसे के काबिल नहीं है. तो माइक ओवर टू वाया जी आणि तन्वी जी. Yeah.
व्हेरी गुड. किती तारीफ करायची आणि केवढी करायची, शब्द अपुरे पडताय ना. फक्त आता तुम्ही समजून घ्या आमच्या भावना. फुलं कोमेजतात तेव्हा त्यांचा सुवासही फुलांसोबत विरून जातो, पण स्वरलतेच्या फुलांचा बहर प्रत्येक वेळी अजून आनंद, अधिक प्रसन्नता, वेगळं समाधान आणि निराळेच वेळ लावतो. सुरांच्या वर्षावातून लढा लावणारे प्रत्येक गाणे स्वरधुंदीची एवढी दशा चढवते की गाण्याचे व्यसन लागायला लागते. लता मंगेशकर यांच्याविषयी आपण काय बोलणार आणि किती बोलणार. आपण खूप म्हणजे आपण त्यांच्याविषयी काही बोलूच शकत नाही एवढ्या त्या महान आहेत. आकाशाचं वर्णन आपण अथांग, विशाल, विलोभनीय, सुंदर असं करतो तरीही नेमकं आकाश आपल्याला गवसतच नाही. तसंच लता दिदींच्या गाण्याचं आहे. तिचं गाणं उत्तम, अलौकिक आहे, पण म्हणजे काय ते शब्दात सांगणं कठीण आहे. लताचा आवाज म्हणजे परमेश्वरानं निर्मिलेला अपूर्व चमत्कार आहे. लताचा आवाज म्हणजे परमेश्वरानं निर्मिलेला अपूर्व चमत्कार आहे की जो त्यालाही परत निर्मिता येणार नाही. त्याचा अर्थ असा नव्हे की तिचं स्वतःच काहीच नाही. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की त्यांचे पण मेंटर्स होते. त्या काय म्हणजे डायरेक्ट लता मंगेशकर झालेले नाही आहेत, त्या पण प्रत्येक फेज मधून वरती वरती गेलेले आहेत. उलट तिचा स्वप्रयत्न, स्वप्रयत्न म्हणजे श्वासाचा वापर, लिहून गाणं हे करणे, वाचणे, शब्दोच्चार क्लिअर करणे, उलट तिचा स्वप्रयत्न आणि परमेश्वरी देणं याचा सुंदर संगम लताच्या गाण्यात आहे असं सुधीर फडके म्हणतात. पंचतंत्रांचं संगीत आणि लता दिदींचा आवाज यामुळे या गाण्याने त्यावेळी लोकप्रियतेचा उच्चांक गाठला होता. अनेक कार्यक्रमात ह्या गाण्यावर रेकॉर्ड डान्स व्हायचे. हळदी, लग्न, अशा अनेक समारंभात हे गाणं वाजायचंच. ऐकूया लता दिदींनी गायलेले समाधी चित्रपटातील आशा पारिख यांच्यावर चित्रित केलेले, आर डी बर्मन यांनी संगीत दिलेले, त्यांच्या नेहमीच्या गाण्यापेक्षा हटके, नेहमीच्या गाण्यापेक्षा हटके गाणे आहे बंगले के पीछे. आपल्या समोर घेऊन येत आहेत पुन्हा एकदा तन्वी. Thank you.
प्रेक्षक उत्स्फूर्तपणे येऊन डान्स करतात हे आपल्या पोचपावती आहे कार्यक्रमाची. जिंदगी की हकीकत सिर्फ इतनी होती है, जिंदगी की हकीकत सॉरी माफ करा, आपण आमच्या ज्या वायाळ बहिणी आहेत यांनी यांचा स्वभाव पण आमच्या वायाळ साहेबांसारखाच आहे, म्हणजे एकदम गोड आहेत त्या, पण म्हणजे कुठल्या गोष्टीला नाही म्हणत नाही, चहा पाणी कुणी किती वेळेस या, चहा पाण्याला पण कमी नाही, नाश्ता पण वडापाव पण सगळं काही आपल्याला ते व्यवस्थितपणे सर्व्हिस करतात, म्हणजे हे त्यांच्या स्वभावात आहे, हे त्यांचं कॅरेक्टर आहे. आणि आम्ही असं ऐकलंय की वहिनी पण खूप छान गातात, आम्हाला त्यांचे आभार मानायचेच होते, पण आमच्या आमच्या आभाराच्या निमित्तानं आम्ही वहिनींना एक रिक्वेस्ट करतो की त्यांनी त्यांना चांगलं येणार एक गाणं आमच्यासाठी प्रस्तुत करावं. एकदम छान या वहिनी. वहिनींसाठी पण भरपूर कमेंट्स आल्या पाहिजेत, भरपूर टाळ्या झाल्या पाहिजे, जेवढे इथे प्रेक्षक अवेलेबल आहेत त्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. Oh, my God.
थँक्यू माय डार्लिंग, थँक्यू. खूप गोड आवाज आहे तुमचा, खूप छान गाणं गायतात. जिंदगी की हकीकत सिर्फ इतनी होती है, जिंदगी की हकीकत सिर्फ इतनी होती है, जब जागता है इंसान तो किस्मत सोती है. जब जागता है इंसान तब किस्मत सोती है. इंसान जिस पर अपना हक खुद से ज्यादा समझता है, इंसान जिस पे अपना हक खुद से ज्यादा समझता है, वो अमानत अक्सर किसी और की होती है. वो अमानत अक्सर किसी और की होती है. पूर्णिमा चित्रपट 1965 सा, असंच काही त्याच्यामध्ये घडलेलं आहे. धर्मेंद्र मीना कुमारी यांच्या पूर्णिमा या कृष्ण धवल चित्रपटातील कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेले मुकेशजी व लताजी या जोडीचे हिट युगल गीत. त्यावेळी मीना कुमारीचा अत्यंत लाडका असा अभिनेता होता धर्मेंद्र. मीना कुमारीच्या शिफारसीमुळे धर्मेंद्रला खूप चित्रपट मिळाले होते. चंदन का पल्ला, फूल और पत्थर यासारखे अनेक चित्रपट या जोडीने गाजविले. त्या काळात या दोघांच्या रोमॅन्सची पण चर्चा व्हायची. या चित्रपटातील आज मनामनावर राज्य करणारा युगल गीत हम सफर मेरे हम सफर पंख तू परवास है हम आपल्या समोर घेऊन येत आहेत मुकेशजीवर जीवापाड प्रेम करणारे आमचे हेमंतजी आणि गोड गळ्याच्या मीराताई. तुम्हाला हे गीत आवडणारच याची आम्हाला खात्री आहे. तुम्ही फक्त लाईक करायला विसरू नका. आणि आजचं हे या कार्यक्रमातील शेवटचं गीत आहे, म्हणजे आपण या गीताने आजच्या या कार्यक्रमाचा समारोप करत आहोत. I'm sorry.
चिरतरुण काका यांचेही आभार, ब्रह्मांड संगीत कट्ट्याचे सर्व कमिटी मेंबर्स यांचे पण आभार, तसेच मधुगंधाताई इथे येऊन त्यांनी आम्हाला सर्वांना आशीर्वाद दिला म्हणून त्यांचेही आभार, हेमंतजी बाया यांनी आपणास आपल्या घरी व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे आभार, आणि आम्हाला तुमच्या समोर पोहोचवले ते आमचे सचिनजी काकडे यांचे पण आभार, चुकून कोणाची नावे घ्यायची राहिली गेली असतील तर त्यांचे पण आभार आपली, आणि शेवटी पण कार्यक्रमाचा कणा असलेली तुम्ही रसिक मायबाप, तुमच्याशिवाय हा कार्यक्रम पूर्ण होऊ शकत नाही, मूल्य आपल्या उपस्थितीचे आम्ही मनापासून जाणतो, मूल्य आपल्या उपस्थितीचे आम्ही मनापासून जाणतो, म्हणूनच आम्ही आपले मनापासून आभार मानतो, म्हणूनच आम्ही आपले मनापासून आभार मानतो, धन्यवाद। आणि आमचे निवेदक ज्यांनी आपल्या संपूर्ण कार्यक्रमाची माहिती आणि कार्यक्रम ज्यांनी रंगवला ते आमचे उमेशजी भोपळकर यांचे देखील मी आम्हाला सर्वांतर्फे आणि आपल्या कट्ट्यातर्फे मी त्यांचे आभार मानतो। मधुताई पण आपले दोन शब्द सांगून आपल्या हे व्यक्त करतील, मनोगत व्यक्त करतील कार्यक्रमाविषयी। खरंच खूप छान झाला, ब्रह्मांड संगीत कट्ट्याचा पहिला कार्यक्रमही सुंदर झाला होता आणि त्याची वरची स्टेप म्हणजे आजचा दुसरा कार्यक्रम। सर्वच गायक गायिका अप्रतिम होत्या आणि आहेत आणि म्हणूनच हा सुंदर कार्यक्रम झाला। मला 2 मिनिटं सांगावं असं वाटतं की आज 30 ऑगस्ट माझी आईचा स्मृती दिन पहिलं वर्ष होय आणि आज सकाळी पर्यंत ठरलं नव्हतं की काही मी इथे यायचं वगैरे, पण आमचे अध्यक्ष अरुण दळवी सर यांची तब्येत बरी नसल्यामुळे त्यांनी थोडं येऊ शकत नाही असं वाटल्यानंतर राजेश जाधवजी आणि मी यांचं आमचं संभाषण झालं आणि त्याप्रमाणे मी इथे आले आणि मीराताईचं भैया ना धरू हे गाणं ऐकलं आणि मला म्हणजे राहवलं नाही। याचं कारण म्हणजे माझ्या आई एक गायिकाही होती, म्हणजे लता मंगेशकरच्या कोरस मध्ये तिने गायलं होतं असू दे, पण ती एक कलाकार होती आणि माझे वडील जादूगर इंद्रजीत यांच्याबरोबर बरेच त्यांनी कार्यक्रम करत होती आणि त्यामुळेच मी असं ठरवलं होतं की आईची आवडती गाणी मधलं पहिलं गाणं रसिक बलमा आणि दुसरं गाणं बैया नाथ आणि ते ऐकल्यानंतरच माझे पाय तिरकले आणि किंवा तिला एक वेगळ्या प्रकारची नमन करण्यासाठी मी इथे उपस्थित झाले आणि नंतरचं मग काय अंगात आलं माझ्या, पण जे काय झालं ना ते तुमच्या सगळ्या कलाकारांना आणि मला खूप धन्यवाद द्यावेसे वाटले राजेश जाधवजी आणि अरुण दळवी सर यांनी मला इथे बोल म्हणजे इथे उपस्थित राहून त्या माझ्या आईची आठवण करून दिली, सांगितलं स्वतःहून की नाही तू इथे ये त्यांच्या घरी राहू बसू नकोस आणि त्याप्रमाणे शो मस्ट गो ऑन म्हणून मी इथे उपस्थित राहिले आणि सर्व कलाकार उमेशजी तर बहारच केले निवेदन खातात त्याचं निवेदन मी आधीही ऐकलेलं आहे पण आज त्यांनी वाटच लावली आहे त्यामुळे अप्रतिम कार्यक्रम आणि सगळ्यांचे मनात धन्यवाद धन्यवाद खूप खूप धन्यवाद।